हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन आयएस. तर आपण आपल्या अंडर करंटच्या सिरीजमध्ये आज आपण 9th लेक्चर पाहत आहोत. तर आपल्याला माहिती आहे जशा 9th सॉरी जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट, जो की आपला GS 3 पेपर आहे, त्याच्यातले आपण अंडर करंट याच्यामध्ये ब्रीफ डिस्कशन्स आपण इथे घेऊन येतो. ठीक आहे, तर आज जे आपण इथे अंडर करंटचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपला प्रोजेक्ट टायगर आहे, जो आपला GS 3 जो कन्झर्वेशनचा पार्ट येतो. कन्झर्वेशनमध्ये सगळ्या वाईल्ड लाईफ स्पीसीज किंवा जे काही फ्लोराफोना आहे किंवा एन्व्हायरमेंटचं टोटल कन्झर्वेशन, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हा पार्ट येतो, तर GS 3. तर आज आपण त्याच्यामध्ये प्रोजेक्ट टायगर बघणार आहोत. तर बघा, प्रोजेक्ट टायगर मध्यंतरी न्यूजमध्ये होता, कारण त्याला 2023 जे आहेत ते 50 इथे काय होणार आहेत, कम्प्लीट होणार आहेत. ठीक आहे, तर थोडं आधी टायगरबद्दल बघूया, त्याच्यानंतर याचे मिनिस्ट्री अथॉरिटीज याचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्यावरती काय कन्झर्वेशन एफर्ट्स घेतलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा की जे आपण आपला नॅशनल ॲनिमल, ठीक आहे, नॅशनल ॲनिमल टायगर ज्याला म्हणतो, तर लेट अस सी समथिंग अबाउट दॅट, की त्याला टायगर पॅन्थेरा टायग्रिस, ठीक आहे, ज्याचं आपण सायंटिफिक नेम म्हणतो. तर MPSC PYQs पाहिले असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा स्पीसीज, त्याचा सायंटिफिक नेम, ठीक आहे, किंवा स्पीसीज, त्याचं कन्झर्वेशन, त्याची अथॉरिटी याच्यावरती क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, तर टायगर स्पीसीज ऑफ नेटिव्ह टू इंडिया, ठीक आहे, तर ही जी स्पीसीज आहे ती नेटिव्ह इंडियामध्ये आहे, म्हणजे इंडियामध्ये याचं चांगलंच पॉप्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं. अँड द फ्लॅगशिप स्पीसीज ऑफ इंडिया अँड नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया, इट इज अ नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया. तर IUCNचं जे स्टेटस आहे, ठीक आहे, दॅट इज इंटरनॅशनल युनिफॉर्म कन्झर्वेशन ऑफ नेचर, तर त्याचं जे स्टेटस आहे ते एंडेंजर्ड स्टेटस आहे. एंडेंजर्ड म्हणजे की ज्यांच्या लाईफला खूप थ्रेट आहे आणि त्यांच्या कन्झर्वेशनची काय इथे गरज आहे, तर असं याचं एंडेंजर्ड स्टेटस आहे. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1972, त्याच्या Schedule 1 जो आहे तो टायगरला इथे आपण ठेवलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1972, तर त्याच्यामध्ये टोटल 6 शेड्यूल्स येतात. तर त्याच्यातला जो फर्स्ट शेड्यूल आहे त्याच्यामध्ये टायगर आहे आणि जे इतर ॲनिमल्स आहेत त्यांना रिगरस प्रायोरिटी दिली जाते प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, म्हणजे की जास्तीत जास्त प्रोटेक्शन, त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं, नवीन इम्प्लिमेंटेशन्स करणं, कारण यांचं पॉप्युलेशन काय होत आहे, डे बाय डे कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे यांच्या कन्झर्वेशनवरती Schedule 1 स्ट्रिक्ट रूल्स असतात, पनिशमेंट्स असतात. ठीक आहे, तरी यांचं जे काय आहे ते प्रायॉरिटीवरती यांच्याकडे लक्ष दिलेलं आहे. तर 6 शेड्यूल्सपैकी हा फर्स्ट शेड्यूलमध्ये येतो. त्यानंतर बघा, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड अँड एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड लाईफ फ्लोरा अँड फोना, दॅट इज साईट्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्या Appendix 1 हा येतो. ठीक आहे, तर ही एक अपेक्स बॉडी आहे जी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज सोबत काय करते की इथे जे कन्झर्वेशन आहे तर त्याच्यामध्ये याचा खूप मोठा रोल आहे, किंवा डिसिजन मेकिंग अथॉरिटी आपण याला म्हणू शकतो. तर हॅबिटॅट कुठे कुठे पाहायला भेटतो, तर आपल्या नेबरिंग कंट्रीज इंडियामध्ये बांगलादेश, नेपाल अँड भूतान, चायना आणि बर्मा, तर हे जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत आपल्या बॉर्डरिंग कंट्रीज, तर त्याच्यामध्ये ही काय आहे, इन्क्लुडिंग इंडिया, याचा हॅबिटॅट आपल्याला इथे पाहायला भेटतो. तर इंडिया इज होम टू मोर दॅन 70% ऑफ द ग्लोबल टायगर पॉप्युलेशन. तर जर ग्लोबल टायगर पॉप्युलेशनचा विचार केला तर आपला रॉयल बेंगाल टायगर जो आहे तो 70% ऑफ द पॉप्युलेशन, ग्लोबल पॉप्युलेशन काय आहे इंडियामध्ये आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर जे टायगर सेन्सेस आपल्याकडे घेतलं जातं, दर 4 टायगर सेन्सेस पाहायला भेटतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये की टायगरचा काउंट किती आहे, ठीक आहे, आपण नॅशनल रिझर्व्ह, टायगर रिझर्व्ह डिक्लेअर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये कन्झर्वेशन एफर्ट्सनी त्याचा नंबर काय आहे किंवा नंबर इन्क्रीज झालेला आहे का, आपला ग्राफ कुठल्या टाईपचा आहे, तर याचा जे काही स्टेटस आहे, ठीक आहे, तर याच्यावरती टायगर सेन्सेस प्रत्येक 4 जे एस्टॅब्लिश केलं जातं, तर त्याच्यामध्ये रँकिंग फर्स्ट आहे मध्य प्रदेशचं, त्याच्यानंतर सेकंड आहे कर्नाटकचं, आणि थर्ड रँक जो येतो यांच्या पॉप्युलेशनमध्ये तो उत्तराखंडचा येतो. ठीक आहे, तर मध्य प्रदेश, नंतर कर्नाटक आणि उत्तराखंड, तर हे 3 स्टेट्स आहेत ज्यांचा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्रमांक लागतो, जे कन्झर्वेशनच्या एफर्ट्समध्ये त्यांचा नंबर जास्त आहे, किंवा नंबर किंवा पॉप्युलेशन आपण म्हणतो ती जास्त आहे. त्यानंतर बघा की प्रोजेक्ट टायगर जो आहे तो 1973 इथे काय केला होता, लॉन्च केला होता. 1973 काय केला, इथे लॉन्च केला त्याचा स्पॉन्सर्ड स्कीम ऑफ मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, म्हणजे टोटल जी
मिनिस्ट्री आहे तर तिच्या अंडर हा प्रोजेक्ट येतो. दॅट इज एन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंजची जी मिनिस्ट्री आहे त्यांचं बघा असिस्टंट टू टायगर रेंज स्टेट्स फॉर इन सीटू कन्झर्वेशन. तर ही जी काही मिनिस्ट्री आहे किंवा अथॉरिटी आहे तर ती काय करते की इन सीटू कन्झर्वेशन, तर बघा कन्झर्वेशनचे टाईप्स असतात इन सीटू आणि एक सीटू. इन सीटू कन्झर्वेशन ज्या प्लेसवरती त्या ॲनिमलचं हॅबिटॅक्ट आहे तर त्याच प्लेसवरती त्याला काय केलं जातं, त्या हॅबिटॅक्टला आणखीन एनहान्स केलं जातं, त्याला प्रोटेक्शन दिलं जातं. तर अशाच जे काही कन्झर्वेशन मेथड आहे त्याला इन सीटू कन्झर्वेशन म्हणतात. आणि यालाच ही जी अथॉरिटी आहे किंवा ही जी मिनिस्ट्री आहे ती असिस्टन्स देते इन सीटू कन्झर्वेशनमध्ये. ठीक आहे, त्यानंतर बघा इनिशियली लॉन्च्ड इन 9 टायगर रिझर्व्स इन डिफरंट स्टेट्स. तर जे इनिशियल फॉर्मेशन होतं 1973 तर इनिशियली काय केलं होतं 9 टायगर रिझर्व्सपासून आपण स्टार्ट केलं होतं आणि आपला जो आज नंबर आहे तो 52 to 53 काय केलेला आहे आपण रीच केलेला आहे इन दीज इयर्स. ठीक आहे, म्हणजे 9 टायगर रिझर्व्ज आपण स्टार्ट केले होते वेगवेगळ्या स्टेट्समधून तर तिथून आज आपण 52 या नंबरवरती रीच केलेला आहे. त्यानंतर की इम्प्लिमेंटेशन ऑफ इम्प्लिमेंटिंग एजन्सी. ठीक आहे, म्हणजे अथॉरिटी पाहिली की मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंजची आहे पण एजन्सी कुठली आहे जी याला इम्प्लिमेंट करते तर ती आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. ठीक आहे, तर हे काय आहे NTCA वॉज एस्टॅब्लिश्ड थ्रू वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अमेंडमेंट इन 2006. ठीक आहे, तर ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे जी एका ॲक्टच्या अंडर एस्टॅब्लिश झालेली आहे. दॅट इज नॅशनल टायगर इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी जी काय करते या टायगर प्रोजेक्टला हँडल करते किंवा टोटल इम्प्लिमेंटेशनचं जे काम आहे ती ही अथॉरिटी ते पाहते. त्यानंतर बघा रोल इन रिस्टोरिंग द पॉप्युलेशन अँड कन्झर्वेशन ऑफ टायगर्स. तर या अथॉरिटीचा काय रोल आहे. ठीक आहे, म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी जी आहे तिचा काय रोल आहे. तर एस्टॅब्लिशमेंट अँड न्यू डेव्हलप अँड न्यू टायगर रिझर्व्स. तर 52 टायगर रिझर्व्स कवरिंग इन द एरिया ऑफ 75,000 किलोमीटर्स. तर आपण 9 टायगर रिझर्व्स या नंबरवर स्टार्ट केलं होतं पण आत्ता आपल्याकडे 52 टायगर रिझर्व्स आहेत. तर ही जी अथॉरिटी आहे याच्या अंडर आपण काय केलेलं आहे, डेव्हलप केलेले आहेत आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू टायगर रिझर्व्स केलेले आहे. त्यानंतर गुरु घासीदास नॅशनल पार्क आणि तामोर पिंगल वाईल्डलाईफ सँच्युरी जी आहे दोन्ही छत्तीसगडमध्ये आहेत. तर या रिसेंटली डिक्लेअर्ड केलेल्या काय टायगर रिझर्व्स आहेत. ठीक आहे, छत्तीसगड या स्टेटमध्ये. त्यानंतर ॲडॉप्टिंग द कोर बफर स्ट्रॅटेजी टू मेंटेन द टायगर रिझर्व्स. दॅट इज जे आपण म्हणतो की वाईल्ड ह्युमन आणि वाईल्डलाईफ कॉन्फ्लिक्ट जो आहे किंवा आपण बघतो की काय की ह्युमन्स नेहमी काय करतात की त्यांच्या बेटरमेंटसाठी किंवा त्यांच्या नीड्ससाठी जे काही फॉरेस्ट एरिया आहे त्याच्यामध्ये एन्क्रोचमेंट कंटिन्युअस आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यामुळे काय होतो की वाईल्डलाईफ आणि ह्युमनचा कॉन्फ्लिक्ट तिथे वाढत चालला आहे. तर याच्यासाठी एक कोर बफर झोनची स्ट्रॅटेजी मॅनेज करायची आहे ज्याच्यामध्ये की फ्री ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटीज व्हाईल अ कोएक्झिस्टन्स अजेंडा इज ॲडॉप्टेड. कोएक्झिस्टन्स म्हणजे काय की वाईल्डलाईफ आणि ह्युमन लाईफ कोएक्झिस्ट पीसफुली करू शकतील असा एक अजेंडा इथे अडॉप्ट करायचा आणि याची जी इम्प्लिमेंटेशन आहे ती ही अथॉरिटी इथे करत असते. त्यानंतर NTCA हॅज रिसेंटली बॅन न्यू कन्स्ट्रक्शन टायगर रिझर्व्स अँड को इन द कोर एरियाज. म्हणजे आपण आत्ताच म्हटलं की ह्युमन बिईंग्स फॉर द बेटरमेंट एन्क्रोच ऑलवेज गो इन द इन टू द नॅचरल हॅबिटॅक्ट ऑफ ॲनिमल्स. ठीक आहे, तर तेव्हा काय होतं की तिथला जो नॅचरल हॅबिटॅक्ट आहे तो डिस्टर्ब केला तर अल्टिमेटली त्यांच्या पॉप्युलेशनवरती तिथे इफेक्ट होणार आहे. तर आपण अर्बनायझेशनच्या हेडिंगखाली किंवा आपण असं म्हणतो की अर्बनायझेशनसाठी आपण काय करतो आहे की न्यू कन्स्ट्रक्शन्स डेव्हलपमेंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत तर अशा कोर एरियाजमध्ये सुद्धा आपण एस्टॅब्लिश करायचं पाहत आहेत. पण इथे काय केलेलं आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी जी आहे तर त्यांनी हे टोटली कोर एरियाज जे काही बायोस्फियर रिझर्वचे कोर एरियाज असतात तर तिथे हे काय केलेले आहे टोटली ही जी कन्स्ट्रक्शनची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती टोटली काय केलेली आहे बॅन केलेली आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की कन्झर्वेशनमध्ये इथे आपल्याला कन्झर्वेशनचे एफर्ट्स इथे आपल्याला पाहायला भेटतात आहे. त्यानंतर रेग्युलर असेसमेंट ऑफ टायगर्स को प्रिडेटर्स प्रे अँड देअर हॅबिटॅक्ट्स.
तर रेग्युलर असेसमेंट म्हणजे आत्ताच म्हटलं की आपण सेन्सेस, ठीक आहे, म्हणजे दर 4 वर्षांनी आपण सेन्सेस घेतो. तर सेन्सेस म्हणजे काय की त्यांच्या त्यांच्या लाईफला काय थ्रेट आहेत, न्यू डेव्हलपिंग थ्रेट्स काय आहेत, सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत का, त्यानंतर त्यांचे कोप्रिडेटर्स आणि त्यांचं पॉप्युलेशन, त्यांचं प्रे म्हणजे त्यांचं जे भक्ष्य आहे त्यांचं पॉप्युलेशन, आणि त्यांचा जो काही हॅबिटॅक्ट आहे तो कुठे डिस्टर्ब होत आहे का. कारण आपण अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे क्लायमेट चेंजसारख्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे इफेक्ट आहेत ते पाहायला भेटतात. तर इथे परत आपण वाईल्ड लाईफला काय करतो इथे डिस्टर्ब करत आहोत, तर त्याच्यासाठी हे रेग्युलर असेसमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर अँटी पोचिंग ॲक्टिव्हिटीज, तर आपण बघतो की नेहमीच जे थ्रेट आहे वाईल्ड लाईफला तो काय आहे, किलिंग, पोचिंग, हंटिंग यांचा थ्रेट आहे. तर काय स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स अँड डिप्लॉईड इन सेव्हरल आर डिप्लॉईड इन सेव्हरल टायगर रिझर्व्स फॉर फोकस्ड अँटी पोचिंग, ठीक आहे. तर अँटी पोचिंग काय की त्यांचं त्यांना पकडणं, त्यांच्या त्यांचं सेलिंग करणं किंवा त्यांचे जे काही पार्ट्स आहेत बॉडी पार्ट्स त्यांचं सेलिंग करणं, ठीक आहे. तर या ज्या काही इलिगल ॲक्टिव्हिटीज आहेत तर या थांबवण्यासाठी काय केलेलं आहे, इथे एक स्पेशल टास्क फोर्स जी आहे ती इथे एस्टॅब्लिश केलेली आहे. त्यानंतर प्रमोटिंग सस्टेनेबल टुरिझम, तर सस्टेनेबल टुरिझम आपण बघतो की जंगल सफारीसारख्या ज्या गोष्टी आहेत त्या सस्टेनेबली आपण इथे काय करू शकतो, प्रमोट करू शकतो, जेणेकरून की पीसफुल कोएक्झिस्टन्स ऑफ ह्युमन आणि वाईल्ड लाईफ आपण इथे पाहू शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा की ॲड्रेसिंग द इश्यू ऑफ रिसोर्स डिपेंडन्सी ऑन लोकल पीपल, म्हणजे आपल्याकडे आजही जे काही लोकल ट्राईब्स आहेत त्यांचं जे काही लाईव्हलीहूड आहे ते काय आहे, फॉरेस्टवरती डिपेंड आहे, किंवा फॉरेस्ट आणि फॉरेस्ट गुड्स म्हणू याच्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की फॉरेस्टमध्ये आपण जास्तीत जास्त आतमध्ये काय चाललेलं आहे, घुसत चाललेलं आहे. तर तिथे काय की ॲड्रेसिंग द इश्यू ऑफ रिसोर्स डिपेंडन्सी, तर कुठले रिसोर्सेस आहेत त्याला काय अल्टरनेटिव्ह आपल्याला देता येईल का, किंवा त्या रिसोर्सवरची डिपेंडन्सी आपल्याला कमी करता येईल का, जेणेकरून की आपण फॉरेस्टमध्ये जास्त इंटरप्ट करणार नाहीत, किंवा तिथला जो हॅबिटॅक्ट आहे नॅचरल हॅबिटॅक्ट तो आपण जास्त इंटरप्ट करता येणार करू शकणार नाही. तर याच्यावरती भर देणं आणि सस्टेनेबल टुरिझमसहित जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं मॅनेजमेंट कसं करता येईल हे इथे पाहायचं आहे. त्यानंतर बघा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट सच ॲज यूज ऑफ अनमॅन्ड एरियल व्हेकल्स, तर अनमॅन्ड एरियल व्हेकल्स म्हणजे काय की ड्रोन. आपण बघतो की टेक्नॉलॉजी हॅज बिकम अ पार्ट ऑफ लाईफ, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी आणि त्याचे ॲडव्हान्समेंट्स काय करतात, डे टू डे लाईफमध्ये हेल्प करतात. तर सेम वे जर आपल्याला या टायगर रिझर्व्स जे आहेत इंडियामध्ये त्यांचं कन्झर्वेशन करायचं आहे, टायगरचं पॉप्युलेशन मेंटेन करायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. आणि अनमॅन्ड जे एरियल व्हेकल्स आहेत म्हणजे ड्रोन्स आहेत, तर त्याच्या सहाय्याने आपण काय करू शकतो इथे त्यांचं त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, पॉप्युलेशन काउंट करणं, थ्रेट्स मॉनिटर करणं, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण या टेक्नॉलॉजीच्या हेल्पनी इथे करू शकतो. त्यानंतर ॲड्रेसिंग ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, ठीक आहे. तर ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याला ॲड्रेस करायचा आहे, की त्याच्या मागचे जे रिझन्स आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत, ठीक आहे. तर काही मूवीज तुम्ही पाहिले असतील, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट का वाढत चाललेला आहे, बिकॉज ह्युमन हॅज बिकम अ ग्रीडी ॲनिमल फॉर इट्स नीड. आणि आपण काय करतो आहे की जो काही हॅबिटॅक्ट आहे वाईल्ड ॲनिमल्सचा त्याच्यामध्ये आपण एन्क्रोच करत चाललेलो आहोत, त्याच्यामुळे हा कॉन्फ्लिक्ट वाढत चाललेला आहे. त्यानंतर बघा की आता आपल्याला कन्झर्व करायचं आहे, इम्प्लिमेंटेशन्स करायचे आहेत, तर त्याच्यामध्ये चॅलेंजेस येणार आहेत. तर त्या चॅलेंजेस कुठले आहेत, तर लॅक ऑफ कॉन्फिडन्स अँड ट्रस्ट बिल्डिंग बिटवीन द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड द लोकल कम्युनिटीज, ठीक आहे. तर आत्ता जे काही कम्युनिटी ती फॉरेस्ट कम्युनिटीज आहेत, म्हणजे फॉरेस्ट आणि ट्रायबल एरियाज, ठीक आहे, आपण त्याला आदिवासीज म्हणतो, किंवा जंगलवरती किंवा जंगल किंवा फॉरेस्ट गुड्सवरती डिपेंड राहणारे जे काही आपल्याकडे ह्युमन्स आहेत, ठीक आहे, किंवा लोकल कम्युनिटीज आहेत, तर त्यांच्यामध्ये आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे काही ऑफिशियल्स आहेत तर त्यांच्यामध्ये ट्रस्ट बिल्डिंग ॲक्टिव्हिटी जी आहे किंवा ट्रस्ट बिल्डिंगची जी काही नीड आहे तर ती एक काय आहे, ती इम्प्लिमेंट करायची गरज आहे. तर ते एक चॅलेंजिंग टास्क आहे आपल्यासाठी. त्यानंतर लो कॅपॅसिटी अमॉंग द लोकल फॉरेस्ट ऑफिशियल्स, ठीक आहे. तर फॉरेस्ट ऑफिशियल्स जे आहे त्यांची संख्या पण कमी आहे, त्याच्यानंतर त्यांची जी वर्किंग कॅपॅसिटी आहे किंवा मॅनफोर्स आपण वर्कफोर्स म्हणू तोही इथे काय आहे आपल्याकडे एक कमी आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इश्यू रिलेटेड टू रिहॅबिलिटेशन अँड रिलोकेशन ऑफ प्रोजेक्ट फ्रॉम द क्रिटिकल टायगर हॅबिटॅट्स. तर इथे काय आहे की जर आपण
एखादे ऍक्टिव्हिटी इम्प्लिमेंट करतोय तर तिथे काय की तो जो एरिया आहे तो आपल्याला काय करावा लागतो, इव्हॅक्युएट करावा लागतो. तर तिथली जी काही पॉप्युलेशन आहे, ट्रायबल पॉप्युलेशन, तर त्यांचं रिलोकेशन आणि रिहॅबिलिटेशन. तर याच्यासाठी परत काय आहे, परत जो काही फॉरेस्ट एरिया आहे, जर त्यांना त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्यामध्ये एन्क्रोच केलं असेल तर काय की त्यांचं रिलोकेशन आणि रिहॅबिलिटेशन याचीसुद्धा एक काय आहे चॅलेंजिंग, ही एक थिंग आहे की परत त्यांना आपण कुठे कुठे ठेवणार, परत त्यांच्या लाईव्हलीहूडचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर त्या जे काही रिसोर्सेसवर ते डिपेंड होते त्यांचं अल्टरनेटिव्ह त्यांना द्यायला लागणार आहे. ठीक आहे, तर दीज आर सम ऑफ द चॅलेंजेस. त्यानंतर फायनान्शियल कन्स्ट्रेन्स, म्हणजे की आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस जितके हवेत तितके नाही आहेत. ठीक आहे, फंड्स आपल्याला नेहमीच काय करतात, इथे कमी पडतात. त्यानंतर ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट अँड रिटॅटली किलिंग्स. ठीक आहे, म्हणजे आपण पाहिलं की ह्युमन वाईल्ड लाईफ जो कॉन्फ्लिक्ट आहे तो इथे काय, तोही एक चॅलेंज आहे, त्यालाही आपल्याला टॅकल करायचं. त्यानंतर इलिगल पोचिंग आणि वाईल्ड लाईफ ट्रेड, तर ही एक खूप मोठी थ्रेट आहे की ह्युमन बीइंग्स आपल्या बेनिफिटसाठी काय करतो आहे, वाईल्ड लाईफला किल करून किंवा एक्सप्लॉइट करतो आहे मॅक्झिमम. तर याचं एक्सप्लॉयटेशन कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की ह्युमन्स आणि वाईल्ड लाईफ जी आहे ती एकमेकांवरती काय आहे, इंटरडिपेंडंट आहे. तर ही इंटरडिपेंडन्सी डिस्टर्ब झाली तर काय होणार आहे, पूर्ण इकोसिस्टम डिस्टर्ब होणार आहे. ठीक आहे, इकोसिस्टम डिस्टर्ब झाली तर पूर्ण काय होणार आहे, अर्थचा जो काही बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होणार आहे. त्यामुळे इथे याच्यावरती आपल्याला चेक क्रॉस चेक्स करायला हवेत. त्यानंतर बघा की वे फॉरवर्ड काय आहे, व्हॉट आर द वे फॉरवर्ड इन दिस सिच्युएशन. तर एक्सपांडिंग अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ ऑक्युपाईड हॅबिटॅक्ट अँड रिकव्हरी ऑफ द प्रे स्पीसीज. ठीक आहे, म्हणजे आत्ता जे काही आपल्याकडे टायगर रिझर्व्ह आहेत तर त्याच्यामध्येच आपण काय करू शकतो, इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आणि जो काही त्याचा एरिया आहे त्याला त्यातला हळूहळू कसं एक्सपँड करू शकतो आपण, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर नो न्यू कन्स्ट्रक्शन्स इन द टायगर रिझर्व्ह एरियाज बाय नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी. ठीक आहे, तर हे जे काही त्यांनी दिलेला प्लॅन आहे की नो न्यू कन्स्ट्रक्शन्स, म्हणजे टोटल टायगर एरियाचं जो काही कोर एरिया आहे त्याच्यामध्ये काय आहे की ह्युमन ॲक्टिव्हिटीज थांबवण्यासाठी. ठीक आहे, तर पूर्णपणे काय केलेलं आहे, न्यू कन्स्ट्रक्शन्स इथे बॅन केलेले आहेत, म्हणजे डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज इथे बॅन केलेल्या आहेत. त्यानंतर क्रिएटिंग आउटरिचिंग सिस्टम्स हेल्प कम्युनिटीज बेटर अंडरस्टँड. तर आउटरिचिंग सिस्टम्स करायचे आहेत, कम्युनिटीजपर्यंत पोचायचं आहे, लोकल कम्युनिटीजला अप्रोच करायचं आहे, आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड करायचा आहे, जेणेकरून की काय की ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट इथे कमी होणार आहे. त्यानंतर प्रोव्हायडिंग ॲडिक्युएट इन्सेंटिव्ह, म्हणजे आपल्याकडे पाहिलं की आपण चॅलेंज होतो आहे, आपल्याकडे फंड्स कमी आहेत. ठीक आहे, तर इथे एक नवीन इन्सेंटिव्ह बिल्ड करायचे आहे, जेणेकरून की काय आपण करू शकतो की प्रायव्हेट सेक्टर, त्यानंतर गव्हर्नमेंट आहे, त्यानंतर एन जी ओज आहेत प्रायव्हेट, आपण जे काही इंडिव्हिज्युअल्स आहेत तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे हे इथे आपल्याला कॅल्क्युलेट केलं पाहिजे. त्यानंतर एस्टॅब्लिंग नॅशनल रिस्पॉन्स टीम फॉर ह्युमन टायगर कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, म्हणजे जो काही कॉन्फ्लिक्ट ह्युमन आणि वाईल्ड लाईफमध्ये चाललेला आहे तर त्याचे रिझन्स फाइंड आउट करणे, चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला इम्प्लिमेंटेशन्स काय करता येतील, याच्यासाठी काय एक एस्टॅब्लिशिंग एक आपण अथॉरिटी किंवा एक रिस्पॉन्सिबल टीम इथे आपण काय करू शकतो, एस्टॅब्लिश करू शकतो. सो दिस वॉज अबाउट द टायगर प्रोजेक्ट टायगर. तर हा आपला 9th लेक्चर होतं, तर असंच एक छोटंसं डिस्कशन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. टिल देन थँक्यू.